कोरोनाची साथ तिसऱ्या फेजमध्ये आहे का हा प्रश्न तुम्ही हल्ली अगदी वरचे वर ऐकला असेल पण त्याचं नेमकं उत्तर तुम्हाला कदाचित कोणी देऊ शकलं नसेल आजची सोपी गोष्ट याच विषयावर आहे मुळात ही तिसरी फेज आहे तरी काय आपण तिच्यात प्रवेश केलाय का या फेजमध्ये प्रवेश केल्यावर नेमकं काय काय होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सोप्या भाषेत पाहूयात तिसरा टप्पा तिसरा टप्पा असं आपण नेहमी ऐकतो पण पुढे जाण्याआधी हे टप्पे नीट समजून घेऊयात कोविड नाईन्टीन संक्रमण होण्याचे चार टप्पे आय सी एम ने म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं स्पष्ट केलेत पहिला टप्पा कोरोनाचा संसर्ग ज्या देशांमध्ये झालाय अशा देशांमधून जेव्हा लोक आपल्या देशात येतात त्यांच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो आता हा टप्पा आपण पार केलाय दुसरा टप्पा परदेशातून आलेल्या माणसांच्या संपर्कात आलेल्या लोकांना जेव्हा याची लागण होते म्हणजे परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात तिचा नवरा किंवा तिची आई आली आणि मग या दोघांना सुद्धा कोविड झाला तर तो दुसरा टप्पा मानला जातो आपण या टप्प्यात असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे या टप्प्यात कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तीला हा संसर्ग कोणाकडून झालाय हे सहज शोधून काढता येतं आता तिसरा टप्पा म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा समूह संसर्ग या टप्प्यात कोरोनाच्या संसर्गाचा स्रोत शोधून काढता येत नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखाद्या पेशंटला कोविड झाल्याचं कळतं पण तो पेशंट कधी परदेशात गेलेला नसतो किंवा कधीही परदेशातून आलेल्या कुणाच्याही संपर्कात आलेला नसतो तेव्हा कळत नाही की याला आजार हा नेमका कोणामुळे झाला आहे संक्रमणाचा स्रोत कळत नसल्याने विषाणू प्रसार रोखणं अवघड होतं कारण या माणसाला कोरोना भाजीवाल्याकडून मिळालाय किंवा शेजाऱ्याकडून मिळालाय की कुठून दुसरीकडून मिळालाय हे कळायचा मार्ग नसतो त्यामुळे जो कोणी मूळ स्रोत आहे त्याला शोधणं आणि पुढचं संक्रमण थांबवणं हे कठीण असतं त्याचबरोबर या मूळ व्यक्तीने आणखी किती लोकांना आणि कुठे कुठे कोरोनाची बाधा केली आहे हे सुद्धा शोधून काढता येत नाही या टप्प्यात संक्रमण जाणं आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे या टप्प्यात संक्रमण पोहोचलं तर विषाणून चांगलेच हातपाय पसरल्याचं लक्षात येतं आता चौथा टप्पा म्हणजे पेशंटची संख्या झपाट्यानं वाढत जाणं तेव्हा आपण साथ आली असं म्हणतो या टप्प्यापर्यंत चीन पोहोचला होता जेव्हा समाजात सगळीकडून हजारो किंवा लाखो पेशंट्स येऊ लागतात आणि हजारोंचा मृत्यू होऊ लागतो तेव्हा तो चौथा टप्पा असतो या टप्प्यात विषाणूचा संसर्ग कमी करणं किंवा मृत्यूचा दर आटोक्यात आणणं हे अवघड होऊन जात आय सीएमआरनं काही दिवसांपूर्वीच एक अहवाल प्रसिद्ध केला श्वास घेण्यासंदर्भात गंभीर आजार असलेल्या पाच हजार नऊशे अकरा रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली यापैकी एकशे चार जणांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली या एकशे चार पैकी चाळीस रुग्णांनी परदेश प्रवास केलेला नव्हता किंवा कोरोनाबाधित व्यक्तींच्या ते संपर्कात आले नव्हते पण तरी सुद्धा त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळली जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे कम्युनिटी ट्रान्समिशनच किंवा तिसऱ्या टप्प्याचं लक्षण आहे पण भारतात समूह संसर्ग झाला की नाही याबद्दल या अहवालात या काहीही उल्लेख नाहीये केंद्र सरकारची रोज जी पत्रकार परिषद होते त्यात ते दररोज अगदी आग्रहानं सांगतात की समूह संसर्ग झाला नाहीये येणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला कुणामुळे लागण झालीय त्याचा आम्ही माग काढू शकतो आणि त्यामुळे आपण दुसऱ्याच टप्प्यात आहोत असं केंद्र सरकार सांगत आहे बीबीसीचे प्रतिनिधी देशभरातल्या अनेक डॉक्टरांशी आणि अने अधिकाऱ्यांशी आहेत आणि त्यांच्याकडून मिळणारी माहिती ही मात्र वेगळी आहे बीबीसीचे प्रतिनिधी शौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना अनेक डॉक्टरांनी सांगितलंय की समूह संसर्गाला भारतामध्ये सुरुवात झाली आहे तामिळनाडूमधल्या वेल्लोर इथल्या क्रिश्चियन मेडिकल कॉलेजमधले व्हायरोजीचे निवृत्त प्रोफेसर टी जेकब जॉन यांनी सांगितलंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समूह संसर्गाला भारतात सुरुवात आहे पुढच्या दोन महिन्यांमध्ये केवढं मोठं संकट येणार आहे हे कदाचित आपल्याला लक्षात आलं नाहीये जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरस बद्दल काही अहवाल तयार केलेत त्यापैकी एकामध्ये म्हटलंय की भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं याचाच अर्थ भारतात या विषाणूचा प्रसार हा तिसऱ्या टप्प्यात गेलाय भारत सरकारनं यावर आक्षेप घेतला भारत तिसऱ्या टप्प्यात गेला तर आम्ही स्वतः जाहीर करू असं सरकारच्या वतीनं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी म्हटलं मग अगदी काही तासांमध्येच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओनं स्पष्टीकरण दिलं की भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालेलं नाही आहे भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही तर क्लस्टर ऑफ केसेस सापडल्याची सारवासारव जागतिक आरोग्य संघटनेनं केली म्हणजे काही विशिष्ट ठिकाणी कोरोना पेशंटचे समूह आहेत पण हा रोग अजून समाजात सगळीकडे पसरलेला नाही असं डब्ल्यू एच ओनं म्हटलं मुंबईमध्ये कोरोना पेशंटचा आकडा झपाट्यानं वाढतोय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं की मुंबईत समूह संसर्ग झालाय पण तो मोठ्या प्रमाणात नाहीये मुंबईमध्ये वरळी असेल धारावी असेल यासारख्या ठिकाणी अनेक रुग्ण आढळलेत जे कधी परदेशात गेले नव्हते किंवा परदेशातून आलेल्या कोणाच्याही संपर्कात आलेले नव्हते तिकडे आता राज्य सरकारनं क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन हा लागू केला आहे आपण मुंबईमध्ये तिसऱ्या टप्प्याच्या अगदी उंबरठ्यावर आहोत असं सत्ताधारी आणि विरोधक हे दोघही मान्य करतायत गर्दीच्या भागामध्ये कोविड जायला नाही पाहिजे होता पण दुर्दैवाने गेला आता गेलाय तर त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करून स्ट्रिक्ट लॉकडाऊन पाळून आपल्याला त्याला मर्यादा आणली पाहिजे विस्तारण्यास मर्यादा आली म्हणजे पेशंट आहेत त्यांना दुरुस्त करायला फार वेळ लागत नाही आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देणं शक्य होत मुंबईमध्ये जी वाढ आहे ती खरोखर गंभीर आहे मुंबई ही कम्युनिटी स्प्रेडच्या उंबरठ्यावर उभी आहे एक चूक दोन चूक आपण जर केल्या तर कदाचित आपल्याला याही पेक्षा भयानक परिस्थितीचा सा सामना करावा लागेल तिसऱ्या टप्प्यात मुंबई आता कधीही जाऊ शकते याची राज्य सरकारला जाणीव आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आता माझी सैनिक माझी आरोग्य सेवकांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन केलंय ज्याने आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त सैनिक असतील ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे त्यांच्यासाठी मी आवाहन करतोय अनेक परिचारिका ज्यांना आपण सिस्टर्स म्हणतो अनेक वॉर्ड असतील जे आज आता निवृत्त झाले असतील पण त्यांना कामाचा अनुभव आहे किंबहुना हे प्रशिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची या युद्धात सहभागी होण्याची एक हिंमत आणि तयारी असेल काम करण्याची तयारी असेल त्यांना मी आवाहन करतोय या सोबत या आपली महाराष्ट्राला गरज आहे हजारो आशा वर्कर्स आणि होमगार्डचं ट्रेनिंग सुरू करणं प्रत्येक जिल्ह्यात कोविड स्पेशल हॉस्पिटल्स तयार करणं आयसोलेशनसाठी माडाच्या हजारो खोल्या मिळवणं रेल्वेच्या डब्यांचं आयसोलेशन मध्ये रूपांतर करणं हजारोंनी व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देणं या सगळ्या गोष्टींचा अर्थ हा एकच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये कोविड पेशंटची संख्या ही वाढू शकते आणि सरकार त्यासाठी अगदी युद्ध पातळीवर तयारी करते ही सोपी गोष्ट तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला जरूर सांगा आणखी कोणता विषय तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा कोरोनाचे सगळे अपडेट्स वाचण्यासाठी घेण्यासाठी बीबीसी मराठी डॉट कॉम ही आमची वेबसाईट बुकमार्क करून नक्की ठेवा